भारत सरकारच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखू मुक्त करण्यासाठी सुधारित मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे। तर त्या अनुषंगाने करमाळा तालुक्यातील उमरड जिल्हा परिषदेची शाळा 2020-21 या शैक्षणिक वर्षात सोलापूर जिल्ह्यातील पहिली तंबाखू मुक्त शाळा ठरली। यावेळी आरोग्य विभाग भारत सरकारने पारित केलेले सुधारित 9 निकष हे तंबाखू मुक्त आरोग्य संपन्न मुले होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत। यासाठी आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे या सुधारित 9 निकषांना पूर्ण करण्यासाठी पत्र काढले आहे। तर या पत्राच्या आधारे सलाम मुंबई फाउंडेशनच्या जिल्हा समन्वयक शुभांगी लाड, मुख्याध्यापक सीताराम भिल यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील नोडल शिक्षक अनिल यादव यांनी नवीन निकषानुसार तंबाखू मुक्त अभियान शाळेत यशस्वीपणे राबवले। तर उमरड शाळेने नवीन वर्षात 9 दिवसात 9 निकष पूर्ण करून जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावलाय। तर शाळेच्या या यशाबद्दल शिक्षणाधिकारी संजय कुमार राठोड, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, गट शिक्षणाधिकारी राजाराम भोंग तसंच शिक्षण विस्तार अधिकारी अनिल बदे, केंद्र प्रमुख नवनाथ ससाने आदींनी शाळेचं अभिनंदन केलं आहे।